महाराष्ट्र के उद्योग मंत्री उदय सामंत मंगलवार को नागपुर में थे। इस समय मीडिया से बात करते हुए उन्होंने कहा कि सीट बंटवारे को लेकर दो दिन में तस्वीर साफ हो जाएगी। उद्योग मंत्री उदय सामंत ने कहा कि आज और कल दो दिन का मेरा दौरा है। इस दौरे में नितिन गडकरी और बाद में देवेंद्र फडणवीस से मुलाकात करेंगे, साथ ही महायुति रामटेक प्रत्याशी राजू पारवे के प्रचार अभियान में हिस्सा लेंगे। आगे उन्होंने कहा कि हमने मुख्यमंत्री के निर्देशों का पालन किया है। शिवसेना के पदाधिकारियों को हर निर्वाचन क्षेत्र में जाना चाहिए। आज आणि उद्या दोन दिवसाचा आमचा दौरा है। आता सकाळी आम्ही गडकरी साहेबांची भेट घेणार आहोत, त्यानंतर देवेंद्रजींची देखील भेट घेऊ आणि महायुतीचे उमेदवार जे राजू पारवे उभे राहिलेले आहेत त्यांच्या प्रचारामध्ये आम्ही सामील होऊ। आमचे काही सहकारी भंडारा गोंदिया या मतदारसंघामध्ये जातील। ओव्हरऑल विदर्भातल्या प्रत्येक मतदारसंघामध्ये शिवसेनेचे पदाधिकारी गेले पाहिजेत। या ज्या काही मुख्यमंत्री महोदयांच्या सूचना होत्या, आदेश होत्या, त्या पद्धतीने आज आम्ही सगळे नागपूरला आलेलो आहोत। सामंत ने कहा कि मौजूदा माहौल को देखते हुए महाराष्ट्र में ऐसा माहौल है कि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजित पवार ने जो 45 प्लस का संकल्प लिया है उसे हम जल्द ही पूरा करेंगे। नहीं, आज तिघा देखील एक दोन दिवसांमध्ये सुटेल। ज्या ठिकाणी उमेदवार जाहीर व्हायचे आहेत ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये ते देखील जाहीर होतील। आणि सगळा जर आपण विचार केला आणि सध्याचं वातावरण जर बघितलं तर एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजितदादांनी जो संकल्प केलेला आहे 45 प्लसचा, तर नक्की आम्ही 45 प्लस होऊ असं वातावरण महाराष्ट्रामध्ये नक्की। उदय सामंत ने मनसे गठबंधन पर प्रतिक्रिया देते हुए कहा कि गठबंधन को लेकर उनकी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस और अजित पवार से चर्चा हुई। इस पर फैसला तो जनता ही कर सकती है। अभी घोषित हुए उम्मीदवारों और बाकी दो दिनों का जायजा ले तो पूरे महाराष्ट्र में महागठबंधन का माहौल है। या युतीच्या संदर्भामध्ये एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी आणि अजित दादा यांच्याबरोबर त्यांची चर्चा झालेली होती, त्याच्यावर तेच योग्य तो निर्णय सांगू शकतात। परंतु आता जी काही तिकीटं जाहीर झालेली आहेत, आता ज्या काही उमेदवार जाहीर झालेल्या आहेत आणि आता दोन दिवसामध्ये होणार आहेत, याचा ओव्हरऑल जर व्ह्यू आपण घेतला तर महायुतीचंच वातावरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे। आणि 400 पार करत असताना 45 प्लस हे महाराष्ट्रामधनं होईल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। महायुति के सीटें बंटवारे पर भी उन्होंने प्रतिक्रिया दी। उन्होंने कहा कि आपके मन की सभी परेशानियां दो दिन में दूर हो जाएंगी। 48 की 48 सीटों का ऐलान होगा। समझे हुई मला असे वाटते की सगळे आम्ही एकत्र निवडणुकीला समोर जाऊ आणि जे लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर आहे 45 ते आम्ही पार करू। तुमच्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसांमध्ये त्या शंकांचं निरसन होईल आणि 48 च्या 48 जागा महायुतीच्या जाहीर होतील। आपल्या मनातल्या सगळ्या शंका दोन दिवसांमध्ये त्यांचं निरसन होईल आणि 48 च्या 48 जागा जाहीर होईल। कॅमेरा पर्सन राजकुमार बोहड के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।